ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। छत्रपती शिवराज आपल्या कोंडी गावातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिव। तुम्ही खाली बसा, एवढे थोडे मागच्या दिसत बसा खाली। आरक्षणाचा लढा 29 तारखेपासून सुरू झाला, आजपर्यंत तो कायम सुरू आहे। बावांनो, आरक्षण हा अंतिम टप्प्यात आहे। पिढ्यानापार ही आरक्षणाची लढाई संपत नव्हती। कुठतरी हा लढा आता निर्णयाच्या प्रक्रियेत आलाय। आपली मूळ मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा मूळ व्यवसाय शेती, आपल्या अर्ध्या नातलागांना विदर्भातल्या कुणबी प्रमाणपत्र दिले, परंतु आपला व्यवसाय शेती असूनही आपल्याला आणखीन दिलं नाही। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात याविषयी आपली पहिली मूळ मागणी। नंबर दोन, 50% आत लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच मराठा समाजाचा वेगळा प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आपली मूळ मागणी। खाली बसा, तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली बसा, बसा। त्यांना दिसणार, त्यांना नाही दिसल्यावर लिया अवघड कार्यक्रम आहे। मला ढकलून नका बसू। आणि मी बाजू सरकारला कोण बोलून मग ते म्हणजे तुम्ही बाजूला आहात। ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली। हा नियोजित दौरा नव्हता, खरं सांगतो बरं का, नियोजित नव्हता। मी बोललो एकदा येईन की येतो, पण हे मध्येच ओळून आणलंय मला, माझा आरक्षण ओळून आणल्या। मी असा शब्द देता की दुसरा टप्पा जे या गावातून शुभारंभ करून सुरू करतो, ते म्हणजे जमणार नाही आत्ताच, या जमणार नाही म्हणे आत्ताच, नाही जमणार तर मला काय जिकडे आरक्षण असेल तिकडे निघत असतो मी। आणि तुमची खरोखर एवढी संख्या बघितल्यावर मग महाभाषण वाढलं आणखी, मला मराठी बघितलं नाही तर भूक लागत नाही। डॉक्टर म्हणजे कोर्स घेत 3 दिवसाचा कोर्स, 3 दिवसाचा परवा तिच्या बसून तसाच मागा पडला। डॉक्टर गाडीत बसूनच आहे मला, गोळी आता कडी जा नुसतं मला दाखवलं।
माया ध्यानात राहिलं आणि त्याला कळलं की गेलेच का नाही गेलेच. ही आरक्षणाचा टप्पा अंतिम टप्प्यात आल्यामुळं मला काही सुचा आणि मराठा समाज देय कोटलेली शक्ती बघून मराठ्यांच्या कुळात जन्माला येऊन या जातीचं काहीतरी देणं लागतं म्हणून या मराठा समाजाची झालेली एकी ही वायाला जाऊ द्यायची नाही. मात्र एवढं सगळ्यांनी पण करा आपल्या लेकरांचं पिढ्यांना फार वाटोळ झालंय आरक्षणावर. आपले पोर फक्त शिकले नोकऱ्या आपल्या वाट्याला नाही आणि उच्च शिक्षण पण नाही. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे माझा मुलगा माझी मुलगी नोकरीला लागावी ही अधिकारी बनावी तिच्या अंगावर सुद्धा वर्दी चढावी त्याच्या अंगावर सुद्धा वर्दी चढावी. पण मुळात आपण गेलो नव्हतो आता आपला समाज मुळात गेला. नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही त्याबरोबर आरक्षण लागणार हे आता घराघरातल्या मराठ्याला कळलं आणि मै भाषा बी कळायला लागली. त्यांना मै भाषा घेऊन बरेच जण आंदोलन करायला लागले. आपलं जे बोलत तेच तिकडे बोलत येते साधे. आता आपण खानदानी शेतकऱ्याच्या घरात जन्मालेलं मराठ्याची जात. नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही त्याबरोबर आरक्षण लागणार हे आता घराघरातल्या मराठ्याला कळलं आणि मै भाषा बी कळायला लागली. त्यांना मै भाषा घेऊन बरेच जण आंदोलन करायला लागले. आपलं जे बोलत तेच तिकडे बोलत येते साधे. आता आपण खानदानी शेतकऱ्याच्या घरात जन्मालेलं मराठ्याची जात. आपली जी बोली भाषा आहे तीच बोलणार ना आपण आणि याच बोली भाषेवर आरक्षण अंतिम टप्प्यात आलं मराठी पण एक झाली. कारण मला काही देणं घेणंच नाही कोणाच. माझ्या जातीशी मी प्रामाणिक आहे कोणीही मी त्याला गिरत होतो. मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन हसू आणि आनंद बघायचा याच्यासाठी आपलं जीवन खाऊन खाऊन जगण्यासाठी प्रत्येक जण मी सुद्धा पण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. या समाजाचा जन्म घेतला या समाजाचं आपण देणं लागतो. आपण आपल्या समाजासाठी केलं पाहिजे ते का उपकार करत नाही. फक्त माझी तुमच्या पायाला हात लावून एकच विनंती आपल्या थकता आरक्षण वेळेपर्यंत फूट पडू देऊ नका. सरकार म्हणून जरा तू मागे पडो म्हणून जरा तू मागे पडो. काही करून आपल्या तूट पडून देऊ ना. सगळे डाव आपण सरकारचे उभारलेले सगळे आतापर्यंत ते तुम्ही टीव्हीवर बघितलंय. आपलं काय ते समोर असत कोणाला खेळात बोलत नाही काय असं समोर व्यासपीठावर सांगायचं समाजाला देणार आहे का नाही. आपण आपल्या समाजाशी प्रामाणिकपणा सिद्ध केला कारण मी माझ्या समाजाशी गद्दारी करून माझा स्वार्थ नाही पुरा करू शकत. कारण मी तुमच्यातला आहे मी शेतकऱ्याचा आहे. तुमचं आणि माझ्या वेदना एकच आहे. सगळ्यांना एकच पाहिजे आरक्षण. फक्त तुमच्या मनातलं मी बोललोय एवढाच फरक आहे. माझ्याकडे मोटरसायकल सुद्धा मी तुमच्या तुम्हाला वाटत त्या गाडीत आलो म्हणजे मै कुणी घोषित आहे मला सध्या. मला त्यो मोह नाही. माझा त्यो मोह असता ना तर माझ्या पक्ष अख्खं मंत्रिमंडळ बसलेलो. पण मी माझी एवढी सुद्धा नियत माझ्या जातीसाठी ठरवून दिली आणि उद्या आयुष्यात ठरवून देणार. मरेपर्यंत या समाजाशी मी कधीच गद्दारी करणार नाही. शब्द आहे माझा. फक्त तुम्ही फूट पडून देऊ नका. सरकार फूट पाडू शकतं शेवटचा डाव असू शकतो सरकारचा. बाकीचे सगळे मोडले आपण त्यांच्या डावात. कोणाला तरी
आपल्यात गट पाडणार, आपल्यात मतभेद करणार. मी आता सोलापूर मध्ये सुद्धा सांगितलं, जर तसं झालं सगळ्यांना उठवायचं, त्याचे पाय धुवायचे डायरेक्ट आणि त्याचा पाय पाडायचा. एवढ्या वेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, तुझ्या स्वार्थासाठी, समाजाच्या स्वार्थासाठी बोल, स्वतःच्या स्वार्थासाठी बोलू नको. कारण इथं मराठा समाजाच्या तोंडाला आता आरक्षणाचा खास आलाय, त्याच्यात माती घालू नको. हे त्याला समजून सांगा, जर सरकार असंच करत राहिलं तर लोक मग सरकारच्या कंठाळ्या उघडी दिल. त्यामुळे आपल्या सामान्य मराठ्यांनी हा लढा उभा केला की मोडण्याची हिंमत कोणात राहिलेली नाही. 14 तारखेला सरकारचा 1 महिन्याचा वेळ संपवतोय. एक तर आपले नशीब खूप चांगलं आहे की सरकारनेच आपल्या कोणी वेळ घातला, आपण द्यायचा था लय मराठ्यांचं नशीब बळकट. सरकारने आपला कोणी वेळ घातला, तुमच्या मागणीनुसार तुम्हाला टिकणार आरक्षण जर द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवस दिले तर 10 दिवस जास्त दिले. आरक्षण नाही म्हणायचं नाही, वळवळच करायचं नाही. फिरून आता वेळ नाही, 40व्या दिवशी 24 ऑक्टोबरला 40 दिवस पूर्ण होते, 30 दिवस 14 तारखेला होते. 14 तारखेला आपण अंतरवाडीला कार्यक्रम ठेवलाय. तुमच्या कोंडी गावासह परिसरातल्या सगळ्या गावकऱ्यांनी अंतरवाडीला या. 14 तारखेला एकानंही मराठ्याच्या माणसाने घरी थांबायचं नाही, एकानं सुद्धा. कारण आपण जर विराट वृत्तीत दाखवलं तर राहिलेल्या पुढच्या 4 दिवसात सरकार मराठा आरक्षणाच्या जीआरओ सगळ्याचे सगळ्या सहाय्य करेल. आता संधी सोडू नका, अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. या संधीचं सगळेजण सोनं करा, शांततेत या, शांततेत जा. सगळेजण आंदोलन करताना शांततेत करत जायचं आणि सकाळी पासून असं सुरू राहू द्या आरक्षण व्यवस्था. महाराष्ट्र आता डबल का आला आता मला आता चालणार नाही. मला यायला काही प्रॉब्लेम नाही, माझं शरीर मला सध्या साथ देत. 17 दिवस झाले उपोषण झाले, शरीर आपण तुमच्या इतरांचे आमरण उपोषण माझं शरीर मला साथ देत. एवढा आता तुम्ही टकली टकलीत आणलं म्हणून मी थोडा आलो, नाही तर मला टाइम लागू दे. तुम्ही आपलं संरक्षण करायच्या ऐवजी लुटीचं चांगलं मला. हा नियोजित दौरा नव्हता, खरं सांगतो बरं का, हा नियोजित नव्हता. आणि मी बोललो एकदा येईल की येतो, पण हे मध्येच ओळून आणलंय मला, आरक्षण ओळून आणलंय मी. मी असा शब्द देता की दुसरा टप्पा जे या गावातून शुभारंभ करून सुरू करतो.